आजच्या मातृदिनाचं औचित्य साधून श्री पांझरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब ऑफ पनवेलने त्यांच्या अभिनव उपक्रमाला हातभार लावण्याच्या सजग हेतूने 20 लाखांची भरघोस मदत केली आहे. क्लबचे अध्यक्ष राजेंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या सहकार्यांनी श्री पांझरपोळ गोरक्षण संस्थेचे विश्वस्त नितीन मुनोत यांच्यासह अन्य विश्वस्त मंडळींना धनादेश सुपूर्द केला. यावेळी समाजसेवक राजू सोनी, सतीश पावशे, श्याम जहागीरदार, संजीवनी मालवणकर, संतोष आंबवणे, यतीश सादराणी, संगीता कामाठी आदींसह रोटरी क्लब ऑफ पनवेलचे सदस्य तथा श्री पांझरपोळ गोरक्षण संस्थेचे विश्वस्त तथा कार्यकर्ते, व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री पांझरपोळ गोरक्षण संस्थेच्या वतीने येथे दुग्ध उत्पन्न न देणाऱ्या 95 गायींची सेवा केली जाते. शेतकऱ्यांना उत्पन्न न देणाऱ्या जनावरांना शक्यतो ते कत्तलखान्यामध्ये विकतात. संस्थेच्या वतीने अशी जनावरे प्राप्त करून त्यांची सेवा केली जाते. तसेच आजारी जनावरांची शुश्रूषा केली जाते. कुठलेही उत्पन्न नसल्यामुळे संस्थेला हे सजग कार्य करण्यासाठी समाज बांधवांकडून येणाऱ्या देणगीवर अवलंबून राहावे लागते. अशा प्रकारच्या जनावरांचा ओघ वाढत असल्यामुळे संस्थेला आत्ता असलेली जागा अपुरी पडत आहे. येथे अतिरिक्त शेड बांधणे, जनावरांसाठी कायमस्वरूपी दवाखाना उभारणे, जनावरांचे गायी बैल आजारी जनावरे असे वर्गीकरण करण्यासाठी विविध शेड्स, त्यांचा चारा ठेवण्यासाठी एक भक्कम जागा अशी कामे भविष्यात करायची आहेत. तूर्तास संस्थेला दर महिना 2.5 लाख इतका खर्च येतो आहे. भविष्यातील उपक्रम करण्यासाठी देखील अतिरिक्त पैशांची गरज संस्थेला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर श्री पांझरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब ऑफ पनवेलने 20 लाख रुपयांची मदत केल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. श्री पांझरपोळ गोरक्षण संस्थेच्या कार्याची ओळख झाल्यानंतर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या परीने देणगी जाहीर करत संस्थेचे मनोबल वाढविले आहे. ही आमची संस्था 1912 पासून आहे. आजपर्यंत आमच्या वडील लोकांनी हे सांभाळलेली आहे. आम्ही 9 वर्षापासून इथे या संस्थेमध्ये जॉईंट झालेलो आहोत. ट्रस्टी म्हणून जॉईंट आहोत आणि ह्या संस्थेचं उत्कृष्ट कसं होईल याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. आज रोजी आम्हाला रोटरी क्लबने 20 लाख रुपयाचं एक चेक दिलेला आहे आणि चेक दिल्यानंतर आम्हाला ते आम्हाला इथे नवीन अद्यतन प्रमाणकडचा आपला शेड बांधायचा आहे. त्याच्यामध्ये गाईचं संरक्षण होईल आणि गाईचं संगोपन पण चांगलं होईल अशी आशा धरून आम्ही बांधणार आहोत. आणि हे फार जुनं बिल्डिंग असल्यामुळे आम्हाला ते करणं जरुरी पण आहे. आणि या गोष्टीसाठी आम्हाला गाय सांभाळण्यासाठी दर महिन्याला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपयाचा खर्च आहे. ते आपण आपला सगळ्या ही संस्था बाजारपेठेची असल्यामुळे ह्याच्या संस्थेचे वाली आपणच आहोत सगळेजण. त्याच्यामुळे या संस्थेचं नूतनीकरण करणं पण आपलंच काम आहे. मग हे नूतनीकरण करण्यासाठी ही सगळी गोष्ट चाललेली आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यांनी हातभार लावावा या सगळ्यांना मी विनंती करीत आहे. त्याच्याशिवाय हे शेड उभं राहू शकत नाही आहे. तरी सगळ्यांनी प्रयत्न करून स्वतःचा मोबदला इथे द्यावा अशी मी विनंती सगळ्यांना करीत आहे. माझं नाव नितीन मोहोत. या पनवेल गोशाळेचा मी उपाध्यक्ष आहे. ही पनवेल गोशाळा या उद्देशाने आम्ही चालवतो का इथे खेड्यापाड्यामध्ये ज्यांना गायी सांभाळता येत नाही त्या गायी इथे आणून सोडतात. पोलीस स्टेशनमध्ये ज्या गायी पकडून आणतात त्या इथे सोडतात. बजरंग दलवाले ज्या कत्तलखान्यात जाणाऱ्या गायी आहेत त्या इथे आणून सोडतात. सोडण्याचं काम प्रत्येकजण करतो पण त्या गायी पुढे सांभाळण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही, कोणी आम्हाला हातभार लावत नाही. त्यासाठी आम्ही स्वतः इकडे तिकडे खटपट करून चालवतो. दर महिन्याला आम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे. तोसुद्धा आम्ही आमच्या परीने इथे भागवायचा प्रयत्न करतो आणि या सगळ्या गायींना व्यवस्थित ठेवतो. कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींना सांभाळणं हाच आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे. हे सर्वांना लक्षात ठेवा आणि प्रत्येकाने आम्हाला सढळ हाताने मदत केली तर आमचा जो इथला पुढचा प्रोजेक्ट आहे, एका या जुन्या शेड काढून इथे नवीन शेड बनवायचा, रिडेव्हलपमेंट करायचं, हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला सगळ्यांनी हातभार लावला तर आम्हाला कमीत कमी 2.25 करोड रुपये इथे खर्च आहे. त्या खर्चाला पण सगळ्यांचा हातभार लागेल आणि ही व्यवस्थित लवकरात लवकर पूर्ण होईल ही अशी मी आशा बाळगतो. नमस्कार.